महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सर्वसाधारणपणे जुगार केवळ पुरुषच खेळतात असा समज आहे, परंतु चक्क महिला जुगार खेळताना उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई केली आहे. एका घरात टाकलेल्या छाप्यात महिला जुगार खेळत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत 7 महिलांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आले आहे. मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 सेक्शन परिसरात एका घरात हा 3 पत्ती जुगार खेळवला जात होता. याची गुप्त माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून 7 महिलांना रंगेहात अटक केली. तसेच जुगारात लावलेले पैसेही पोलिसांनी जप्त केले आहे. आता या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बडगर करत आहे. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.